मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। महापालिकेची दोन्ही सभापती पदे पुन्हा भाजपकडे। महिला बाल कल्याण सभापती पदी गीतांजली ढोपे पाटील, समाज कल्याण सभापती पदी सुब्राव मद्रासी बिनविरोध। सांगली, सांगली महापालिकेचा महिला व बाल कल्याण तसेच समाज कल्याण दोन्ही समित्यांची सभापती पदे भाजपने राखली। महिला बाल कल्याण सभापती पदी गीतांजली ढोपे पाटील निवडून आल्या। समाज कल्याण सभापती पदी सुब्राव मद्रासी यांची बिनविरोध निवड झाली। महिला व बाल कल्याण सभापती निवडणुकीत भाजपच्या ढोपे पाटील व काँग्रेसच्या शुभांकी साळुंके यांना समसमान मते पडली, त्यामुळे चिठ्ठ्या टाकण्यात आला। चिठ्ठीत ढोपे पाटील यांचे नाव आले, त्यांना विजयी घोषित केले। समाज कल्याण सभापती पदासाठी भाजपचे सुब्राव मद्रासी व काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार योगेंद्र थोरात, राष्ट्रवादी हे निवडणूक रिंगणात होते। थोरात यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे भाजपच्या मद्रासी यांना बिनविरोध निवडून आल्याने पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी घोषित केले। महिला व बाल कल्याण समितीमध्ये 16 सदस्य आहेत। भाजपच्या ढोपे पाटील यांना 8 मते मिळाली, काँग्रेसच्या शुभांगी साळुंके यांना 8 मते मिळाली। भाजपच्या नसीम नाईक यांनी महापौर उपमहापौर निवडणुकीत आघाडीला मतदान केले। महिला व बाल कल्याण सभापती निवडणुकीतही त्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सोबत राहिल्या। समसमान मते झाल्याने चिठ्ठी टाकण्याचा निर्णय झाला। चिठ्ठीत भाजपच्या गीतांजली ढोपे पाटील यांचे नाव आले। महिला व बाल कल्याण समिती सभापती पदी गीतांजली ढोपे पाटील निवडून आल्याचे पीठासन अधिकारी तथा जिल्हा अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी जाहीर केले। आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल बोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके उपस्थित होते। बिग मराठी न्यूज चॅनल प्रतिनिधी प्रवीण मिरजकर, कुपवाड़।